नमस्कार। कौशल कट्टाच्या या विशेष भागात आपलं सगळ्यांचं स्वागत। काल जागतिक संगीत दिन होता आणि त्याप्रमाणे मी एक सूचना मी व्हिडिओ सूचना फेसबुकवर आणि ट्विटरवर टाकली होती, युट्यूबवर टाकली होती की आज आपण एका महत्वाच्या घटकाबद्दल बोलू। काय होतं की बऱ्याचदा गाण्याबद्दल बोलणं खूप होतं, संगीताबद्दल बोलणं होतं, पण त्याचा जो कोरोलरी घटक आहे ऐकणं याच्याबद्दल फारसं बोलणं होत नाही। आणि म्हणून मला असं वाटलं की त्याच्याबद्दल आपण बोलूया। लोक हळूहळू वाढत आहेत तसं आपण जरा एक दोन मिनिटं थांबू। तोपर्यंत मी जरा हे सांगून घेतो तुम्हाला की हे माझी युट्यूब वाहिनी आहे, आपण त्याला सबस्क्राईब तर कराच, पण काही दिवसात मी त्याचं सदस्यत्व सुरू करतोय। म्हणजे मला तुम्ही सपोर्ट करू शकाल, एक ज्याला इंडिपेंडंट म्युझिक म्हणतात अशा एका ऍक्टिव्हिटीला तुम्ही सपोर्ट करू शकाल या दृष्टीने मी त्याचं सदस्यत्व सुरू करतोय। आणि महिना 40 रुपये सबस्क्रिप्शन असं असेल आणि त्या अंतर्गत माझा विचार आहे की महिन्याला एक त्या सगळ्या सदस्यांबरोबर एक झूम मीटिंग करावी, वेगवेगळी गाणी आपण ऐकावी, गावी, त्याच्यात संगीताबद्दल चर्चा करावी। तर हे फक्त सदस्यांसाठी असं ते असेल। तर लवकरच त्याच्या बाबतीत मी माझ्या फेसबुकवर आणि ट्विटरवर सुद्धा मी त्याची माहिती देईन। आता मला वाटतं 10-11 लोक आलेले आहेत, तर सुरू करायला हरकत नाही, आकडा वाढतोय, तर ही गोष्ट चांगली आहे। त्यामुळे उजवीकडे चॅट बॉक्स आहे, माझ याबद्दलच बोलून झालं आणि एका अर्थाने ते मुक्त चिंतन झालं की मग आपण याला एक थोडेसे प्रश्नोत्तर घेऊया। धन्यवाद मिलिंद, थँक्यू। मला या जरा सहकार्याची गरज आहे, कारण भावसंगीतामध्ये प्रोड्युसर किंवा निर्माता नावाची संस्था आता जवळपास लोप पावलेली आहे आणि त्यामुळे चित्रपट इतर संगीत निर्माण होत नाही। ते निर्माण व्हायचं असेल तर क्राऊड फंडिंग किंवा हे असे इनिशिएटिव्ह हे मला वाटतं जास्त काम करतील। आणि मिलिंद, तुझ्यासारख्या श्रोत्यांची रसिकांची खरंच गरज आहे। आता रसिक या शब्दावरच आपण आज जरा बोलणार आहोत आणि माझा आजचा विषय आहे श्रवण संस्कृती। काही दिवसांपूर्वी तुम्हाला आठवत असेल की नाट्यप्रयोगांमध्ये मोबाईल वाजल्यामुळे अनेक माध्यमातून चर्चा पेटली होती। सुमित राघवन, सुबोध भावे हे बोलले होते, त्या अगोदर विक्रम गोखल्यांसारखे अभिनेते त्याच्याबद्दल बोलले होते, नाना पाटेकर बोलले होते मला वाटतं। तर हा अनुभव काही नवीन नाही, मला संगीताच्या कार्यक्रमातून सुद्धा अनेक वेळा अनुभव आलेला आहे। अगदी फोनची बेल वाजली नाही किंवा घंटी वाजली नाही तरी समोरच्या श्रोत्यांमध्ये काही श्रोते असे असतात की जे सतत आपले फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवर त्यांच्या फोनमध्ये त्यांचं लक्ष असतं आणि त्यामुळे काय होतं की त्यांच्या मोबाईलच्या दिव्याचा जो त्रास असतो तो समोरच्या कलाकाराची एकाग्रता भंग करतो। आता मला असं वाटतं की मोबाईल हे केवळ एक लक्षण आहे, खरा रोग वेगळ्याच ठिकाणी आहे। रसिक श्रोते हो, कार्यक्रमाची ही सुरुवात आपण किती वेळा ऐकलेली, असंख्य वेळा। बालगंधर्व त्यांच्या श्रोत्यांना रसिक मायबाप म्हणत असत
आता हे काही केवळ पोकळ शब्द नव्हते, काही प्रतिभावंत तर असं म्हणालेले आहेत की श्रोता हा मूक कलाकार असतो, किंवा माझ्या सारख्या सुद्धा कलाकाराच्या आयुष्यातला एक अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे श्रोता। यात आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की प्रत्येक कलाकाराला सुद्धा श्रोता या भूमिकेतून जावं लागतं, किंबहुना त्या भूमिकेत कायम राहावंही लागतं, हे केवळ अनिवार्य आहे। मी पाहिलेले अनेक उत्तम गायक, वादक, नट, अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, लेखक, नृत्यांगना, नर्तक हे त्यांच्या त्यांच्या कलेत उत्तम असतातच, पण ते अतिशय उत्तम श्रोते असतात हे माझं एक निरीक्षण आहे। पण जितकी चर्चा ही वाचन संस्कृतीवर होते ना, तितकी चर्चा श्रवण संस्कृतीवर होत नाही। मला वाटतं याचं एक कारण असं असेल की आपण ऐकणं हे जरा गृहीत धरतो। लहान मुलांना सुद्धा आपल्याला बोलायला शिकवण्याची एक जबाबदारी वाटते, त्यांना कसं बोलावं ते शिकवलं पाहिजे, पण ऐकणं ते आपोआप जमेल त्यांना असं आपण गृहीत धरतो। आता रसिक श्रोते हो हे शब्द आपण जरी एकत्र ऐकत असलो तरी मला असं वाटतं की श्रोत्यापासून रसिकापर्यंतचा हा जो प्रवास आहे तो कारागिरापासून कलाकारापर्यंतचा प्रवास जितका खडतर आहे तितकाच खडतर हा सुद्धा प्रवास आहे। रसिकत्व बहाल करता येत नाही, ते कमवावं लागतं। त्यामुळे बालगंधर्व जेव्हा रसिक मायबाप असा आपल्या समोरच्या श्रोत्याला म्हणत होते ना, तेव्हा ते त्या माणसामधल्या रसिकत्वाला संबोधत होते। म्हणजे आपण कोर्टामध्ये वकील जसं जजला जज म्हणत नाही, त्या व्यक्तीला तो संबोधन करत नसतो, तो युअर ऑनर म्हणतो। त्यामुळे त्या माणसामधल्या एका प्रामाणिकपणाला, त्यांच्या ऑनरला तो संबोधन करत असतो। तसंच रसिक मायबाप हे त्या माणसाला नसतं। म्हणजे मला बऱ्याचदा असं वाटतं बरं का की रसिक मायबाप असं बालगंधर्व का म्हणत असतील? त्या रसिकांमुळे त्यांचा उदरनिर्वाह होतो इतकं फिकं कारण असेल का ते? तर मला नाही वाटत। आता एक कुठल्याही परफॉर्मिंग आर्टमध्ये किंवा विशेषतः चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये एक तत्व आहे, त्या तत्वाला सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ असं म्हणतात। म्हणजे ज्या काळात तो श्रोता किंवा प्रेक्षक थिएटरमध्ये असतो त्या काळापुरता तो जे आपल्याला दाखवण्यात येतंय ते अविश्वसनीय आहे हे मनात आणत नाही, तो त्याचा अविश्वास कुठेतरी बंद करून किंवा थिएटर बाहेर सोडून येतो, सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ। दुसऱ्या शब्दात सांगायचं तर जो कलाकार आहे तो पूर्ण श्रोता त्या कलाकारावर विश्वास ठेवून तो कलाकार जी दुनिया त्याला दाखवणार आहे त्या दुनियेमध्ये समरस होण्याची एक काय म्हणतो आपण त्याला विलिंगनेस किंवा त्याची तयारी दाखवतो। आता ही फार मोठी गोष्ट आहे कलाकारासाठी, की मी तुला जी दुनिया दाखवणार आहे त्याच्यात तू येण्याचं तयार केलंस आणि तू बाकी सगळा हे सोडलास आणि माझ्या हातात बोट देण्याचा विश्वास तू दाखवलास। एखादं मूल जेव्हा वडील म्हणतात की तू उडी मार मी तुला झेलेन, त्या विश्वासाने जेव्हा श्रोता
रसिका मध्ये म्हणजे रसिक जेव्हा त्या कलाकारामध्ये विश्वास ठेवतो तेव्हा तो कलाकार उलट त्याला म्हणतो की तू रसिक मायबाप आहेस. ते काही ते तिकीट विकत घेतात आणि पोट चालवतात हा इतका थिल्लर त्याच्यात भाव नाहीच आहे मुळे. आणि म्हणून बालगंधर्व म्हणत असत की रसिक मायबाप. आता प्रत्येक कलाकाराला दाद ही हवीच असते. आरती प्रभू म्हणतात की दाद द्या आणि शुद्ध व्हा. आता शुद्ध व्हा म्हणजे काय? तर ते काही आंघोळ करून शुचिर्भूत होण्यासारखं नाहीये. एका वेगळ्या प्रकारच्या स्पिरिच्युअल तुम्ही डायमेन्शन मध्ये जाता तुम्ही दाद देता तेव्हा तुम्ही एक एक प्रकारचं विश्वासाचं नातं तयार होतं त्या कलाकारामध्ये आणि श्रोत्यामध्ये आणि म्हणून ती दाद हवी असते. अशोक बागवे म्हणतात की कलाकाराचं मरण दोनदा असतं. एकदा हवी तिथे दाद आली नाही तर आणि दुसऱ्यांदा नको तिथे दाद आली तर. म्हणजे काय की नुसती वाहवा काही कलाकाराला नको असते. ती योग्य ठिकाणी आली ती दाद तरच त्याची किंमत असते नाही का. कला आणि संगीत अशाच ठिकाणी बहरतात जिथे उत्तम चोखंदळ आणि जाणकार रसिकता बहरते. आता या पिढीचा एक संगीतकार म्हणून मला एक तक्रार सतत माझ्या कानावर पडते की हल्लीच्या संगीताचा दर्जा हा पूर्वीच्या संगीता इतका राहिलेला नाही. ज्या प्रकारे पूर्वीची गाणी मनात दरवळत राहतात तशी हल्लीची गाणी दीर्घकाळ मनात टिकाव धरून राहत नाहीत जे अगदी खरंय. याचा अनुभव आपल्या सगळ्यांना आहे आणि मी हे ते मान्य करतो. आणि विशेषतः माझ्या कलेचा आणि व्यवसायाचा एक प्रतिनिधी म्हणून मी या तक्रारीकडे अत्यंत गांभीर्याने बघतो. आता बऱ्याचदा काय होतं हा सगळा एक ब्लेम गेम होतो आणि नाही तुम्हीच जबाबदार आहात मग बहुतेक वेळा त्याची जबाबदारी नाही तुमचं संगीत असंच आहे म्हणजे ती संगीतकारावर किंवा कलाकारांवरच जबाबदारी येते. पण ते हे नुसतं दोष देणं किंवा दोषारोप करणं हे फार एका अर्थाने वरवरच आपण फक्त बघतोय असं होतं. त्याच्यात आत खोलवर जाऊन त्याची कारण मीमांसा जी व्हायला हवी ती आपण करत नाही. काळ बदलला की संगीत बदलतं हे एक निर्विवाद सत्य आहे. पण हे जे बदलाचं प्रतिबिंब असताना ते जितक्या लवकर आणि थेट भावसंगीतात उतरतं तितकं ते अभिजात संगीतात म्हणजे शास्त्रीय संगीतात किंवा लोकसंगीतात उतरत नाही. ते तितक्या लवकर आणि थेट ते उमटलेलं आपल्याला दिसत नाही. किंबहुना भावसंगीत किंवा चित्रपट संगीत हा समाज मनाचा आरसा आहे असं आपण म्हणू शकू. लोकसंगीतामध्ये काय आहे की काळ जवळजवळ गोठून राहतो. त्याच प्रतिमा असतात. वाद्यही शक्यतो बदलत नाहीत नाहीच बदलत. म्हणजे ती लोकसंगीताला ज्या क्षणी तुम्ही सिंथेसायझर वगैरे वापराल आणि मॉडर्नाइज कराल त्या क्षणी त्याचं जनसंगीत जे अशोक रानडे ज्याला जनसंगीत म्हणतात म्हणजे पॉप्युलर लोकप्रिय संगीत असं होतं तर तसं होतं. तो फॉर्म बदलतो. लोकसंगीत हे इनइलॅस्टिक आणि सहसा बदल न रुचणार असं संगीत असतं. तसंच कला संगीत किंवा शास्त्रीय संगीत किंवा अभिजात संगीत हे सुद्धा बदलापासून जितकं आपल्याला अलिप्त राहता येईल तितकं राहावं या एका भूमिकेतून आपली कला
सादर करत असतात, करत असते ती कला म्हणजे. मग हे जे बदलाचं रूप आहे किंवा हे जे बदल आहेत ते कुठे दिसतात, तर ते भावसंगीतात दिसतात. शास्त्रीय संगीतामध्ये सुद्धा तुम्हाला आता हळूहळू ते दिसतील, पण त्याचा तो काळ जावा लागतो खूप. आता तुम्ही बघाल म्हणजे शास्त्रीय संगीतामध्ये उदाहरण घ्यायचं तर पूर्वी मैफिली या 3-3 तास 4-4 तास रंगायच्या, अगदी 20 वर्षापूर्वीपर्यंत सुद्धा, आणि एकच कलाकार ते मैफिल गाजवायचा. आता जवळपास 1.5-2 तासांवर या मैफिली आलेल्या आहेत आणि या 1.5-2 तासात सुद्धा 3-3 कलाकार गातात किंवा वाजवतात. त्यामुळे आपण काळाकडे ज्या पद्धतीने बघतोय ती पद्धत बदललेली आहे. भावसंगीतात आणि चित्रपट संगीतात मात्र हे बदल झपाट्याने आणि तितक्याच ठळकपणे का प्रतिबिंबित होतात, तर त्याची अनेक कारणं आहेत. एक तर जागतिकीकरण म्हणजे ग्लोबलायझेशन, आणि त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये संगीतातही तंत्रज्ञानाचा अमल हा प्रचंड वाढलेला आहे. तंत्रज्ञान बदललं, जग बदललं, पण आणखी एक महत्वाचा घटक बदलला आणि तो म्हणजे श्रोता. श्रोता बदलला आणि श्रोता बदलला त्यामुळे ही श्रवण संस्कृती बदलली, लिसनिंग कल्चर ज्याला आपण म्हणू शकू ते बदललं. तर गाण्याचा आस्वाद घेण्याच्या पद्धतीत आणि प्रक्रियेत फरक पडल्यामुळे संगीताचा पोत बदलतो असं माझ्या लक्षात आलेलं आहे. गाणं ही काही, हा काही वन वे ट्रॅफिक नाही आहे. ज्या पद्धतीने गाणं ऐकलं जातं त्यामुळे ते गाणं बदलतं, आणि म्हणून शहाणे आणि बुजुर्ग जे कलाकार आहेत ते म्हणतात की रसिक हा गाण्याला पूर्णत्व देत असतो आणि तो एक मूक कलाकार असतो. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की तो मूक कलाकार का असतो, कारण ज्या प्रकारे तो, ज्या प्रकारे हा रसिक कन्झ्युम करतो ती कला, त्याच्यावर ती कला बदलत राहते आणि बहरत राहते. चांगले रसिक असतील तर कला बहरते, रसिक चांगले नसतील तर कला बहरत नाही. आणि म्हणून हा दोघांनी खेळायचा खेळ आहे, हा एक द्वैताचा खेळ आहे. बालगंधर्व चित्रपटावर मी जेव्हा काम करत होतो तेव्हा त्या काळातल्या संगीताचा अभ्यास तर आम्हाला करावाच लागला, म्हणजे मी केला असतो. पण त्या निमित्ताने त्या वेळच्या श्रवण संस्कृतीबद्दल ही सुद्धा थोडासा जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला. त्यावेळी मराठी मध्यमवर्गीय माणसाचं संगीत ऐकण्याचं एकमेव स्थान म्हणजे देवळात जाऊन कीर्तन ऐकणं. त्यामुळे अण्णासाहेब किर्लोस्करांनी पहिल्यांदा जेव्हा नाटकं लिहिली, शाकुंतल असेल किंवा सौभद्र नंतर, त्यामध्ये संगीत देताना त्यांनी कीर्तन परंपरेतल्या चालींचा उपयोग केला. साकी, दिंडी, कामदा या छंदांमध्ये नाटकाचीही पद रचली आणि ती रंजक केली. अण्णासाहेब किर्लोस्कर, पंडित भास्करबुवा बखले, गोविंदराव टेंबे, बालगंधर्व, मास्तर कृष्णराव या सगळ्या लोकांनी काय केलं, तर अनेक उंबऱ्याबाहेर ठेवलेले संगीत प्रकार नाट्यसंगीतात मिसळले आणि मराठी श्रोत्यांचं हे जे संगीत विश्व आहे ते अधिक समृद्ध केलं. म्हणजे त्या काळातले लोक चेहरा झाकून वगैरे कोणाला कळू न देता या नायकिणींच्या माडीवर जायचे, त्यांचं गाणं ऐकायला, ते गाणं ऐकायचे, त्याच्या नोंदी करायचे आणि मग ते नाट्यसंगीतात आणायचे. तर याचं अगदी ठळक उदाहरण म्हणजे वद जाऊ कुणाला शरण हे जे नाट्यपद आहे ते नेसली पितांबर जरी ग, नेसली पितांबर जरी, ह्या लावणीवरनं
ते नाट्यपद आलेलं आहे. नाहीत एरवी मराठी मध्यम वर्गीय पापभिरू श्रोत्याला ही लावणी कळली कशी असती, त्याच्यासाठी ह्या लोकांनी एका अर्थाने त्यांच्या सगळ्या सामाजिक एक पोझिशनचा त्याग करून कि मी तिथे जाऊन ऐकतो ते आणि मी ते आणतो या लोकांपर्यंत पोचवतो, कारण याच्यात काय श्रीमंती दडलेली आहे ती मला ऐकवायला पाहिजे, हे ऐकलं गेलं पाहिजे. या एका पॅशननी त्यांनी ही सगळी गाणी त्याच्यात आणली. आणि फक्त लावणी असं नाही तर एरवी रसिकांना जे ऐकता आलं नसतं त्या सगळ्या दालनात हे लोक घुसले आणि तिकडच त्या त्या अलिबाबाच्या गुहेमधलं काय 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 एक सगळं ते ट्रेझर हे त्यांनी आपल्या मराठी संगीतामध्ये आणलं. काही चित्रपट गीताच्या रूपाने, काही नाट्यगीतांच्या रूपाने. आता शंभो शिव हर करुणाकर हे विश्वेशा गौरी शिव हर शंभो, ही जी नांदी आहे ही ब्रिटिश बँड पथकाची चाल आहे, पण ती इतकी त्याच भारतीयकरण किंवा मराठीकरण झालेलं आहे की आपल्याला वाटत सुद्धा नाही की ही ब्रिटिश बँड पथकाची. पण ही एरवीच्या सगळ्या अगदी मराठी मराठी वाटणाऱ्या चालींपासून पेक्षा ही वेगळी आहे हे आपल्याला लगेच लक्षात येतं आणि त्यामुळे ती आपल्या ह्याच्यात आलं. किंवा नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत, याच्यातला जो तालाचा नाचरेपणा आणि असा खेळकरपणा आहे तो एरवी कदाचित त्या कीर्तनाच्या गंभीर स्वरूपांच्या चालीमध्ये आला नसता, पण हमसे न बोलो राजाजी हमसे न बोलो ह्या ठुमरी चा अडॅप्टेशन किंवा अनुवाद हा या मराठी गाण्यात केला. आणि नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत हे गाणं झालं आणि त्यामुळे ठुमरी आली, गझल आली, ब्रिटिश बँड पथकातल्या चाली आल्या, लावण्या आल्या, लोक नाटकांना गर्दी करायला लागले. ते काही केवळ नाटकासाठी नव्हती, ती त्यातल्या संगीतासाठी पण होती. आणि बालगंधर्वांसारख्या प्रतिभावंत गायकाचं गाणं ऐकण्याकरता लोक मैलोन मैल प्रवास करून यायचे, हा कळीचा मुद्दा आहे मित्रांनो. की तुम्हाला संगीत त्यावेळी ऐकायचं असेल तर प्रत्यक्ष जाऊन ऐकणं हा एकच मार्ग होता. थोडक्यात त्या रसिकाला सुद्धा काही कष्ट घ्यावे लागले. आज आम्हाला बरेच लोक सांगतात की तुम्ही तितके कष्ट घेत नाही लोकांपर्यंत पोहोचायचे, त्याच्यात तितकंसं तथ्य नाहीये. जितके घेता येतील, जितकं परवडतं, कधी कधी जितकं परवडतं त्याच्यापेक्षा जरा जास्तही कष्ट घेतले जातात, पब्लिसिटी केली जाते. पण ज्या क्षणी श्रोत्याचा कुठलाही प्रकारचा एक किंमत मोजण्याची त्या ती कला ऐकण्यासाठी जी किंमत मोजायला लागणार आहे त्याची तयारी कमी होते, त्याचं मोटिवेशन जातं, तेव्हा ती कला बहरत नाही. किती तुम्ही कलाकारांनी प्रयत्न केला ते त्या श्रोत्यामध्ये सुद्धा ती आस आणि ती आसक्ती असली पाहिजे की जाऊन मी ऐकावं. आणि त्यावेळी हे होतं बघा की श्रोत्याला तिथेच जाऊन ती ऐकायला लागायची. आणि मग यामध्ये पहिल्यांदा म्हणजे या श्रवण संस्कृतीत, या लिस्निंग कल्चरमध्ये पहिल्यांदा बदल कधी झाला, दोन यंत्रांमुळे झाला. पहिलं रेडिओ आणि दुसरं ग्रामोफोन. रेडिओ साधारण भारतात मला वाटतं 1930 च्या आसपास आला असेल,
आणि टीव्ही येईपर्यंत म्हणजे 1966-67 मुंबईत पहिल्यांदा टीव्ही 1972 साली आला, त्याच्या अगोदर जरा दिल्लीत वगैरे आला होता, पण जवळजवळ 40 वर्ष रेडिओनी मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आता ग्रामोफोन घरी बाळगण्याची चैन सगळ्यांना उपलब्ध नव्हती, त्यामुळे रेडिओ हे सामान्य लोकांचं श्रवणाचं साधन झालं होतं. आता याच दरम्यान नेमकं काय झालं की गजाननराव वाटवे, जे एल रानडे, जी एन जोशी यांच्यासारखे जे गायक संगीतकार होते त्यांनी भावगीत हा प्रकार लोकप्रिय केला. वाटव्यांच्या कार्यक्रमांना अलोट गर्दी व्हायची हे आज सुद्धा काही आमचे बुजुर्ग लोक आम्हाला सांगतात. भावगीताने गीतकाव्य हा प्रकार लोकप्रिय केला आणि नाट्यसंगीताच्या पदांमधून वापरल्या जाणाऱ्या काहीशा क्लिष्ट भाषेपासून मराठी गीताने म्हणजे भावगीताने फारकत घेतली. उत्तम कविता सुद्धा संगीतबद्ध होऊ लागली. आता मग यशवंत, अनिल, गिरीश, नाग देशपांडे असे कवी गाण्याच्या रूपाने घरोघरी पोचायला लागले. मी म्हटलं तसं रेडिओ 1930 आसपास हा याच्यात आला भारतामध्ये आणि गाणारा कलाकार दिसत नसला तरी आवाजाच्या रूपाने तो घरातला सदस्य असल्यासारखाच झाला. आणि बऱ्याचदा तेच व्हायचं की माणूस दिसतोय कसा आहे माहिती नसायचं, पण आवाज इतका ओळखीचा. टीव्ही आल्यानंतर ही रेडिओचा अंमल तसा पुरा उतरला नव्हता पण कमी झाला होता. आवाजाला आता चित्राची जोड मिळाली, त्यामुळे या श्रवण संस्कृतीला पहिला मोठा धक्का बसला तो टीव्हीमुळे. गाणं ऐकण्याबरोबर ते पाहणं हा गाणं अनुभवण्याचा अविभाज्य भाग झाला. बघा, तोपर्यंत चित्रपट नव्हते असं नाही, पण चित्रपट एकदा बघितला आणि ते गाणं नंतर ऐकलं तरी त्या चित्रपटातली जी दृश्य आहेत ती आठवणींच्या रूपाने आपल्या मनाच्या पटलावर ती हलती राहायची. म्हणजे थोडा तुम्हाला तुमच्या एका कल्पनाशक्तीला ताण देणं हे अपरिहार्य होतं, तो तुम्हाला द्यायलाच लागायचा. आणि ऍक्च्युली त्याच्यामुळेच आता काय केमिकल रिॲक्शन असेल मला माहिती नाही की डोपामिन वरती जातं त्याच्यामुळे, त्या कल्पनाशक्तीमुळे आणि आनंद त्याच्यामुळे वाटल्यामुळे, पण तिथे श्रोत्याची एक इन्व्हेस्टमेंट होती. काहीच करायचं असं नाही, मग चित्र आलं ती इन्व्हेस्टमेंट कमी झाली. हे श्रवण संस्कृतीचं एक आपल्याला असा ग्राफ तो दिसतो की हळूहळू, म्हणजे पूर्वी आधी तर जावंच लागायचं त्या ठिकाणी. आता संगीत तुमच्यापर्यंत आलं पण तुमच्या कल्पनाशक्तीला तुम्ही थोडासा ताण देताच आहात, त्यामुळे एक माझं अटेन्शन आणि माझं चित्त हे मला एकाग्र करायलाच लागायचं ते गाणं ऐकताना. मग टीव्हीमुळे काय झालं की त्याला एक चित्र मिळालं, चित्रहार छायागीत तुम्हाला आठवत असेल की किती प्रेमाने आमच्या पिढीने बघितलेलं आहे. गुरुवार रात्री 9 वाजता छायागीत लागणार म्हटल्यावर शेजारच्या बिराडात जायचं, त्या टीव्ही समोर बसायचं आणि ते छायागीत अर्धा तास सगळ्यांनी मिळून बघायचं. तर ही एक नवीन श्रवण संस्कृती तयार झाली. समोर कलाकार नाहीये, मैफिलींमध्ये काय होतं की समोर कलाकार आहे आणि मग श्रोते एकत्र बसायचे आणि मग ते सगळे श्रोते त्या कलाकाराचं ऐकतात. आता समोर टीव्ही आहे, जो काही कलाकार नाहीये त्याच्यात कलाकार आहे, त्या कलाकाराला काही आपण दिसत नाही, त्यामुळे आपण इथे आपल्यात बोललो तरी त्या कलाकाराला कळणार नाहीये आणि त्याच्या एकाग्रतेवर काही परिणाम होणार नाहीये हे लक्षात यायला लागलं.
खाता खाता टीव्ही बघूया, काय हरकत आहे, कोणाचा अपमान होणार आहे त्याच्यामुळे? नाही, आता ह्याच्यामुळे कलाकार दिसायला लागले तर का, की शब्दांच्या पलीकडले असेल किंवा असे कार्यक्रम तेव्हा टीव्हीवर व्हायचे आणि कलाकार दिसायला लागले, कळायला लागलं की अरे सुधीर फडक्यांचा आवाज आपण जो ऐकला होता तर ते दिसतात असे बरं का, तर ते टीव्हीमुळे ते दिसायला लागले. आता काय बदललेलं आहे? आज आपली संगीत ऐकण्याची पद्धत आणि प्रक्रिया पूर्णतः बदललेली आहे आणि याचा परिणाम संगीत निर्मितीवर होतो असं माझं एक निरीक्षण आहे. तुम्हाला ते थोडं सांगतोच, पण आता काय आहे की माध्यमांचा स्फोट झालेला आहे. जुनी माध्यमं तर निकालात निघालेलीच आहेत, म्हणजे सीडीचं तंत्रज्ञान याचा जन्मही मी पाहिलेला आहे आणि त्याचा म्हणजे त्याचा मृत्यूही बघितलेला आहे. माझ्या कारकिर्दीमध्ये आता डिजिटल येणार. मी जेव्हा 95-96 साली सुरुवात केली माझ्या कारकिर्दीला, तेव्हा आम्ही अॅनालॉग टेपवर रेकॉर्डिंग करायचो बरं का. मॅग्नेटिक टेप असायची, आपण मायक्रोफोन मधनं गायलो की तो मायक्रोफोन हा इलेक्ट्रिकल सिग्नल त्या याच्या हेडला कम्युनिकेट करायचा मॅग्नेटिक टेपच्या प्लेयरच्या हेडला, आणि त्या हेडनी त्या मॅग्नेटिक 2 इंच किंवा 1 इंच अशी ती टेप असायची, त्या टेपवर तो सिग्नल लिहिला जायचा त्या हेडनी, आणि त्या मॅग्नेटिक टेपचा एक असा एक हिस असायचा. आता लोकांना असं वाटायचं की तो हिस तर काही आपण केलेला नाहीये, तो त्या माध्यमाचा आवाज आहे, तो गेला तर किती बरं होईल. मग डॉल्बी सारख्या संस्थांनी एक नॉईज रिडक्शन नावाची टेक्नॉलॉजी, एक नॉईज रिडक्शन नावाचं तंत्रज्ञान त्याच्यासाठी तयार केलं की त्या नॉईज रिडक्शनचं डॉल्बी NR असं बटन असायचं, ते दाबलं की तो असा व्हायचा आवाज, तो जो हिस कमी व्हायचा, पण तो कमी व्हायचा जायचा नाही, कारण ते माध्यमाचंच आहे. तो माध्यम आपलं काहीतरी, माझं पण काहीतरी म्हणणं आहे असं ती मॅग्नेटिक टेप म्हणायची, आणि स्वतःचा लता मंगेशकरच्या आवाजामध्ये असा एक हिस ते माध्यम स्वतः ऍड करायचं. आता हे कसं जाणार? म्हणून आता डिजिटल तंत्रज्ञान येणार आहे, त्या डिजिटल तंत्रज्ञानात काय होणार आहे की ती हिस पूर्ण जाणार आहे. आम्ही आपले तो कालयवन येणार डिजिटलचा किंवा वेटिंग फॉर गोदो, तसे आम्ही त्या किनारपट्टीवर आ वासून उभे राहिलो होतो की कधी ते डिजिटल येणार आणि कधी तो हिस जाणार. आणि ती डिजिटलची सुनामी जेव्हा आली तेव्हा आम्ही त्या किनारपट्टीवर मी तरी उभा होतो, आणि त्या डिजिटल सुनामीनी सगळं आपल्या ताब्यात घेतलं. ती सगळी लाखो रुपयाची मॅग्नेटिक टेप मशीन सगळी एका रात्रीमध्ये ती कालबाह्य झाली आणि हा नवीन शहेनशाह डिजिटलचा येऊन त्या सिंहासनावर स्थानापन्न झाला आणि तो म्हणाला आजपासून हिस बंद, आणि ती हिस गेली. कुठे ऐकूच येणार, पण ती हिस गेली आणि काय इंग्रजीमध्ये म्हण आहे ना की ऍबसेन्स मेक्स हार्ट ग्रो फॉन्डर, तशी आता त्या लोकांना हिसची आठवण येऊ लागली. कारण काही काही वाद्य त्या हिस शिवाय त्याची गंमतच येईना. म्हणजे तबला उदाहरणार्थ, की आपला डग्गा वाजतोय पण तो पूर्वी जशी ते आस धुम अशी यायची त्या डग्ग्याला, ती डुप डुप अशी वाजायला लागली. जे ध्वनिमुद्रक होते त्यांना सुद्धा पटकन आधी लक्षात आलं नव्हतं की नेमकं हे काय होतंय, की कसं आपल्याला ते करतंय. आणि मग लोकांना वाटलं अरे ती हिस असती तर, ते हिस त्या अख्ख्या साऊंडला एक असं कुशन द्यायचे
एक असं आपली आजीची गोधडी कशी प्रेमाने घेते तशी ती गोधडी व्हायची त्या हिसची, आणि ती तो जो ध्वनी असायचा तो असा मुलायम करून आणि त्या काय म्हणतो आपण त्याला थोडासा ह्युमन करून त्याची, ह्या डिजिटल मध्ये परफेक्शन होत पण एक प्रकारचा करडेपणा आणि मला काही घेणं देणं नाहीये. तुम्ही जे वाजवताय ते जसं आहे तसं मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो, मला काही त्याच्यात घेणं देणं नाहीये. लता मंगेशकरच्या गाण्यामध्ये, किशोर कुमारच्या गाण्यामध्ये आपण होऊन मी पण काहीतरी, माझं पण काहीतरी आहे म्हणून ती मॅग्नेटिक टेप जशी हिस तिची वाढवायची, ती आपुलकी त्या डिजिटलच्या तंत्रज्ञानात गेली. आता काय झालं की ती गेली म्हटल्यावर सॉफ्टवेअर कंपन्या आता ते आमच्या VST म्हणतात म्हणजे व्हर्च्युअल स्टुडिओ टेक्नॉलॉजी आणि VST प्लगिन्स म्हणजे त्याच्यात आपल्याला इको ऍड करायचं असेल किंवा डीले ऍड करायचं असेल तर अशी ती व्हर्च्युअल स्टुडिओ टेक्नॉलॉजीची प्लगिन्स मिळतात, सॉफ्टवेअर असतं ते. आता या सॉफ्टवेअर मध्ये टेप एम्युलेटर नावाचं एक सॉफ्टवेअर तयार केलं लोकांनी. ते टेप एम्युलेटर काय होत की जसा त्या टेपचा हिस यायचा तो तुम्हाला आता आर्टिफिशियली ऍड करता येतो. म्हणजे अख्खं तुमची सुरुवात झाली की ती हिस कशी काढायची आणि आता ती टेक्नॉलॉजी झाली आणि ती तुमची अस्तित्वात आली तर तुम्ही आता ते ती हिस कशी चांगली होती आणि आता ती कशी आपल्याला घालता येईल याच्यात. तर जॉर्ज बर्नार्ड शॉचं वाक्य आहे ना की बी केअरफुल ऑफ व्हॉट यू विश फॉर इट मे कम ट्रू, तसं झालं. ते फार सांभाळून वर मागावं लागतो, ते एक पंचतंत्र किंवा जातक कुठल्या तरी याच्यातली एक कथा आहे, मला ती आठवते की एक ऋषी होता आणि तो आपल्या सकाळची प्रार्थना सूर्यासमोर म्हणत होता आणि पाण्यात उभा होता अर्घ्य देत, आणि तेव्हा एक कुठून तरी एका उंदराचं पिल्लू त्याच्या हातामध्ये आलं. तो ऋषी म्हणाला कुठं तरी वर्ण पडलेलं हे उंदराचं पिल्लू म्हणजे परमेश्वरानेच प्रसाद दिल्यासारखं आहे, पण मी उंदराचं पिल्लू कसं सांभाळू, तर माझ्या शक्तीने मी या उंदराच्या पिल्लाला मुलीत रूपांतर करतो तिचं, आणि त्या उंदराच्या पिल्लाला त्यांनी आपल्या शक्तीने दिव्य शक्तीने मुलगी बनवलं. ही मुलगी छान होती, त्या ऋषीनी आणि त्याच्या पत्नीने ती वाढवली, ती वयात आली, आता हिचं लग्न करायचं. ऋषी म्हणाला इतकी आपली एकुलती एक लाडकी पोर आहे तर तिचं लग्न चांगल्याच ठिकाणी आणि चांगल्याच कुठेतरी स्थळ मिळालं पाहिजे, म्हणून आधी स्थळ कोणाचं बघितलं तर सूर्याचं बघितलं, तेजस्वी प्रचंड सगळ्या विश्वाला प्रकाश देणारा, त्यामुळे त्याला वाटलं की हे चांगलं स्थळ आहे. पण मुलगी म्हणाली नको, फार तापदायक आहे हा आणि घाम पण येतो मला याच्या अस्तित्वात आणि प्रचंड रागीट पण वाटतो मला तो, तर त्याच्याशी मला लग्न करायचं नाही. मुलीचा काय म्हणणं हे सगळ्यात पॅरामाउंट, त्यामुळे तो म्हणाला ठीक आहे सूर्य नको आपण पवनाकडे जाऊ, पवन तुझ्याशी लग्न करतो का बघू. तो वारा आला, तो वारा म्हणाला छान आहे मुलगी, माझी तयारी आहे लग्न करायची. पण मुलगी म्हणाली नको, हा मला थंडी वाजायला लागते हा जवळ आला की, आणि फार हा म्हणजे याचा जोर मला माझ्या नाजूक सगळ्या प्रकृतीला परवडण्यासारखा नाहीये, आपण दुसरं काहीतरी बघूया स्थळ. मग शेवटी ते पर्वताकडे गेले, असा अवाढव्य मोठा पर्वत होता,
तो म्हणाला हा बघ पर्वतांचा राजा याच्याशी लग्न कर. ती म्हणाली नको, हा एकाच ठिकाणी राहतो किती बोर संसार होईल आमचा, त्यामुळे एकाच ठिकाणी नको राहायला, आपण मी जाते कुठेतरी दुसरीकडे, आपण बघूया स्थळ. त्याच वेळी नेमका त्या डोंगराच्या पायथ्याशी उंदरांचा जो बादशाह होता तो काहीतरी त्याच्या बिळातनं बाहेर येऊन दुसऱ्या बिळात जाऊन परत बाहेर येऊन असा हिला खेळताना दिसला. आणि ती बापाला म्हणाली की हे बघ या उंदराशी माझं लग्न लावून दे तर मला फार मजा येईल आणि असं आयुष्य पाहिजे मला. कि उगाच तो अख्खा दिवसभर बागडतोय आणि मस्त तो कुठेही त्याला हवं तिथे जाऊ शकतोय. तात्पर्य काय की ती जे उंदराचं पिल्लू होत त्याला तुम्ही मुलगी म्हणून वाढवलं पण परत त्या ऋषीला त्या मुलीचं रूपांतर पुन्हा एकदा उंदरात करावं लागलं. तसच या हिसला आम्हाला परत बोलवावं लागलं कारण ते ऐकण्याची तशी सवय झाली होती आणि काही वाद्यांची कल्चर्स ही त्या हिस बरोबर इतकी आपण एकरूप झाली होती की त्याच्याशिवाय आपल्याला ते चैन पडेना. म्हणून ही टेप एम्युलेटर झाली, तुम्ही कधीतरी गुगल करून बघू शकता की टेप एम्युलेटर काय आहे आणि तुम्हाला दिसेल की इतका हिस वाढवा त्याच्यात. हा तर ही हे तंत्रज्ञान जेव्हा बदलत होत तेव्हा दोन गोष्टींवर त्याचा परिणाम होत होता की आपण कसं संगीत ऐकतो. आता 10-10 गाण्यांच्या सीडीज गेल्या आणि 40-40 MP3 आल्या, कॅसेट्स गेल्या. आता डिजिटल तुम्ही स्पॉटीफायवर गाणी ऐकता, तुम्हाला करावं लागत नाही. आज त्याच्यामुळे काय झालं की टीव्हीची सुद्धा एक हाती सत्ता होती जी ती सुद्धा गेली. छोट्याशा पेनड्राईव्हवर, इंटरनेटवर आणि हजारो वाहिन्या यांनी गर्दी केली आणि याचा परिणाम असा झाला की श्रोत्याचा जो लक्ष कालावधी किंवा अटेन्शन स्पॅन ज्याला आपण म्हणू शकू मराठीत तो कमी झाला. श्रोता अधिक चंचल आणि काही प्रमाणात थोडासा अधीर पण झाला. मी हल्ली बघतो युट्यूबचे अनालिटिक्स येतात तर सगळ्यात जास्त अटेन्शन स्पॅन किती आहे, 6 मिनिटाचा व्हिडिओ असेल तर 1.5 मिनिट, सगळ्यात जास्त लोक 1.5 मिनिटापर्यंत तो बघतात. मग बाकीचे काही असे लॉयल श्रोते असतात ते पूर्ण बघतात व्हिडिओ, पण बाकी असं 1.5 मिनिट, 2 मिनिट, 6 मिनिटाच्या साधारण व्हिडिओसाठी. त्यामुळे काय झालं की संगीत ऐकणं आता येता जाताचा व्यवहार व्हायला लागला. प्रवासात गाणी ऐकतोय, गाडीत ऐकतोय, बसमध्ये काम करता करता असं संगीत ऐकलं जातंय आता सध्या. म्हणजे शिवाय पूर्वी कसं व्हायचं की मित्रांबरोबर किंवा आप्तांबरोबर बसून एकत्र संगीत तरी ऐकलं जायचं, तेही आता होत नाही. एका इयरफोनवर एक एक त्यांनी तो संगीताचा आस्वाद घ्यायला लागलो आपण. म्युझिक बिकेम द ऍक्टिव्हिटी ऑफ सॉलिट्यूड नॉट ऑफ टुगेदरनेस. बघा तुम्ही आज आपण एकत्र किती कमी संगीत ऐकतो, अगदी गाडीत आणि ते सुद्धा गप्पा मारता मारता जाता जाता मैफली कमी झाल्या. दिवाणखान्यातल्या मैफली कमी झाल्या. ज्या दिवाणखान्यातून मोठ्या थिएटर्समध्ये आणि नंतर मग ओपन एअर सुद्धा जायला लागल्या. आपण जसं ते काय म्हणतो आपण त्याला ते सवाई वगैरे अशा, तर आता इतक्या मोठ्या मंचावरनं तुम्हाला जेव्हा कम्युनिकेट करायचं असतं आणि दिवाणखान्यात बसून तुम्ही समोरच्या माणसाशी बोलता, त्याला हितगुजाचं स्वरूप येतं आणि तुम्ही मोठ्या मंचावरनं जेव्हा लोकांपर्यंत संज्ञापन किंवा कम्युनिकेशन किंवा संवाद साधायचा प्रयत्न करता तेव्हा त्याला स्लोगनियरिंगचं स्वरूप येतं.
2000 लोकांबरोबर तुम्ही परवा काय मजा झाली ना असं बोलू शकत नाही. तुम्हाला बंधू आणि भगिनींनो असंच बोलावं लागतं. तुम्ही कोणाशी बोलताय त्याप्रमाणे ते तुमचं बोलणं बदलतं. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की श्रवण संस्कृतीमुळे कला बदलते. तुम्हाला स्लोगन ऐकायचं आहे का तुम्हाला हितगुज ऐकायचं आहे त्याप्रमाणे तुम्हाला ठरवावं लागेल की गाणं कसं ऐकायचं आणि कुठे जाऊन ऐकायचं. आज तुम्ही शहरातल्या एखाद्या कॉफी शॉप मध्ये जा, तुमच्या लगेच लक्षात येईल की एका 4 असे मॉनिटर्स ठेवलेले आहेत. एका मॉनिटरवर V1 लागलेलं आहे, दुसऱ्या मॉनिटरवर MTV लागलेलं आहे, तिसऱ्या मॉनिटरवर काहीतरी ESPN वगैरे लागलेलं आहे. आणि या तिन्ही मॉनिटर्सचा आवाज म्यूटवर आहे आणि जे गाणं आपल्याला ऐकू येतंय ते चौथंच कुठल्या तरी CD प्लेअरवर किंवा MP3 प्लेअरवरच ऐकू येतंय आपल्याला. एका अर्थाने अत्यंत स्किझोफ्रेनिक परिस्थिती आहे ही. तुम्ही 1, 2, 3, 4 गोष्टी बघताय आणि तुम्हाला जे ऐकू येत आहे ते एकदम वेगळंच आहे. या शहराच्या या स्किझोफ्रेनिक व्यक्तिमत्वामुळे सुद्धा तुमचा अटेन्शन स्पॅन अजून 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 कमी होत जातो. 15 वर्षांपूर्वी मी TV मालिकांचं पार्श्वसंगीत करायचो. शांती नावाची सिरियल होती, त्याचे जवळपास 100-1000 एपिसोड मी केलेले आहेत. साया नावाची सिरियल होती, जोपर्यंत काय म्हणतो त्याला डेली सोप हा प्रकार झाला नव्हता तोपर्यंत मी खूप केलं. आता तेव्हाच्या संगीतामध्ये आणि आजच्या TV मालिकांच्या पार्श्वसंगीतामध्ये याची आपण तुलना केली तर आपल्या लक्षात येईल की आजच्या मालिकांमध्ये पार्श्वसंगीताचा वापर खूप वाढलेला आहे. आता एपिसोडमध्ये क्वचितच तुम्हाला एखादी शांत जागा सापडेल. आज बघा तुम्ही, आज किंवा उद्या तुम्ही जे मालिका बघाल तेव्हा बघा की एक क्षण शांत सापडतो का बघा तुम्ही. पूर्वी 22 मिनिटाच्या एपिसोडमध्ये 10 किंवा 12 मिनिटं संगीत असायचं, ते आता 22 मिनिटाच्या एपिसोडमध्ये 21 मिनिटं, मी गमतीने 23 मिनिटंच म्हणतो, संगीत आपल्याला सापडतं. कारण प्रेक्षकांचं लक्ष सतत धरून ठेवणं हा अतिरिक्त भार हा संगीतावर आलेला आहे. की नुसतं ती जी एक तो प्रसंग आहे त्याची भावनिक उंची आपल्याला वाढवायची आहे एवढंच आता नाही संगीताचं काम. कोणीतरी स्वयंपाकघरात काम करतंय, कोणीतरी अभ्यास करत बसलेलं आहे, कोणीतरी आपलं काम बसतंय. आणि इकडे मला सांगायचंय की त्या हिरोईनला तिची सासू, तिने त्या हिरोईनच्या खुनाचा कट केलेला आहे आणि ती आता बघा ती काय करते, त्यामुळे ठँग म्हणून बँग येणारच तो. त्यामुळे तो संगीताचा आवाज तो जास्ती 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 हा कोलाहलाकडे, ध्वनी साऊंड कडे जास्त जायला लागलेला आहे. गाण्यांची ही तीच गत आहे. गाणं चांगलं आहे का वाईट आहे याच्यापेक्षा अगोदर ते लक्षवेधी आहे का नाही याच्याकडे संगीत निर्मात्यांचं लक्ष जातं, जावंच लागतं. त्यांच्या सर्व्हायवलचा प्रश्न येतो. याचं पण मी मागे पण एका कार्यक्रमात मी दिलेलं आहे हे उदाहरण, पण तुम्हाला सांगतो परत की पूर्वी समजा तुम्ही अगदी म्हणजे 2 एक्स्ट्रीम केसेस घेऊया आपण, कारण तुलना नेहमी एक्स्ट्रीम्स मध्येच करायची असते, नंतर मग ते मध्यभागी अनेक त्याच्या गोष्टी सापडतात. पण ती कळायची असेल तर एक्स्ट्रीम्स बघूया आपण. आता पूर्वीचं एक गाणं घ्या सलील चौधरींचं की तस्वीर तेरी दिल में जिस दिन से उतारी है फिर तुझे संग लेके नए नए रंग लेके सपनों की महफिल में. याच्यात 5 स्वर वाक्य आली बरोबर, 5 स्वर वाक्य वेगळी आहेत. मग जोपर्यंत रेहमान आला तोपर्यंत काय झालं
की ही जी लांब लांब स्वर वाक्य होती ती छोटी झाली आणि त्याची पुनरावृत्ती व्हायला लागली. म्हणजे दिल है छोटा सा, हे दिल सारखं छोटस स्वर वाक्य, छोटीशी आशा, छोटीशी आशा, म्हणजे डर डर डाडा डर डर डाडा, तेच स्वर वाक्य आहे थोडस बदलून, डर डर डाडा. कळलं नाही, रिपीट करतो, डर डर डाडा डर डर डाडा डर डाडा डर डर डाडा डर डर डाडा. तर ती स्वर वाक्य छोटी छोटी व्हायला लागली आणि रिपिटेशन वाढवायला लागले ते, कारण तुमचं लक्ष वेधून घेणं हे जास्त गरजेचं आहे. तुम्ही तेवढाच वेळ ऐकता, तुमचा अटेन्शन स्पॅन तेवढाच आहे, तर मी तुम्हाला तेवढंच ऐकवीन. सारे गमप किंवा सूर नवा ध्यास नवा यासारखे कार्यक्रम बघा, संपूर्ण गाणं तुम्हाला ऐकवलंय असं कधीच होणार नाही त्याच्यात, कारण तुम्ही तितका वेळ बसू शकणार नाही. आता एका कडव्यापर्यंत मॅक्झिमम, जास्तीत जास्त एक कडवं, अडीच मिनिटाच्या वर, दोन मिनिटाच्या वर ते जास्त ऐकवणार नाहीत तुम्हाला, कारण टेलिव्हिजननी वगैरे आता असं वातावरणच निर्माण केलंय की तुमचा तो लक्ष कालावधी हा कमीच असला पाहिजे. आता त्यामुळे काय झालं की हे सुद्धा म्हणजे रेपिटेशन, पुनरावृत्ती असलेल्या छोट्या स्वर वाक्यांपासून आपण पुढे गेलो आणि कुठे गेलो आपण, ज्याला आपण म्हणतो की हुकलाईन, हुकलाईनच्या तंत्रापर्यंत आलो. म्हणजे एकच शब्द घ्यायचा आणि अनेक वेळा त्याची पुनरावृत्ती करायची की तुमच्या मनावर तो कोरला जाईल. अख्ख्या गाण्यामध्ये तुम्हाला तेवढंच आठवतं मग शेवटी. माऊली 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 रूप तुझे, किंवा कजरा रे तेरे कारे कारे नैना, कजरा रे, हे परत 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 रिपीट करायचं. माझंच गाणं आहे, हे टेक्निक आहे आणि ते मी पण वापरलेलं आहे. असं काही कोणी ते वापरलं म्हणून वाईट होतं ते गाणं असं नाहीये, पण या टेक्निकनी समजा गाणी केली तर ती चालतात असं चतुर संगीतकारांच्या पण लक्षात आलं आणि तेवढंच तुम्हाला ऐकवायला लागले ते. परवर्दिगार पळवर्दिगार पळवर्दिगार पळवर्दिगार, एवढंच ऐकवतोय तुम्हाला. कारण वो चुप रहे तो मेरे दिल के दाग जलते हैं, असं आत्ता गाणं केलं तर मदन मोहनला सुद्धा डिप्रेशनचं शिकार व्हावं लागलं असतं. कारण वो चुप रहे पर्यंत चॅनल बदललं गेलं असत. आज आपल्याला उत्तेजित करणारी किंवा उत्तेजित ठेवणारी गाणी जितक्या प्रमाणात बनतात तितक्या प्रमाणात आपल्याला शांत करणारी गाणी बनत नाहीत किंवा कमी तयार होतात. याचं कारण हेच आहे, श्रवण संस्कृती संस्कृती म्हणून टिकून राहण्याकरता जसे प्रयत्न संगीतकारांनी केले पाहिजेत, गीतकारांनी करणं आवश्यक आहे, तसं त्यांना एक सकारात्मक साथ ही श्रोत्यांकडनं सुद्धा मिळाली पाहिजे. म्हणून मी म्हटलं की रसिकत्व कोणी तुम्हाला बहाल करू शकत नाही, ते तुम्हाला कमावलं पाहिजे. आणि फक्त क्रिटिसाइज करणं किंवा टीका करणं म्हणजे रसिकत्व नाही. मी अगदी सरळ सरळ सांगतो, नाही ते टीका करण्यापेक्षा सुद्धा उत्तम प्रकारे दाद देणं ही जास्त फाईन क्वालिटी आहे, ती कला आहे. आपल्याला रसिक श्रोते नुसते नको आहेत, आपल्याला ते रसिक श्रोते कलाकार हवेत, आणि ते काही कठीण नाहीये. माझ्याकडनं मी एक प्रयत्न सुरू केलाय बरं का, की मी आता सध्या
म्युझिक अप्रिसिएशन म्हणजे संगीत रसग्रहण याचे काही वर्कशॉप्स करतोय. आता जुलै महिन्यामध्ये मी पुन्हा हे वर्कशॉप करतोय. मी त्याची बुकिंग जी लिंक आहे ती आता इथे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर ते आता 9, 10 आणि 11 जुलै संध्याकाळी 7:30 ते 9:30 असे 2 तास 3 दिवस असं मी हे वर्कशॉप करतोय. हेतू हाच आहे की आपण चांगलं ऐकायला लागूया, म्हणजे चांगलं म्हणजे चांगलं ऐकतोच आपण, पण थोडं जास्त जागरूकतेने आपण ऐकायला शिकलो. आणि हे माझ्यासाठी पण गरजेचं आहे, म्हणजे मी कोणी वेगळा आहे आणि तुम्हाला सांगतोय आणि उपदेश करतोय असा याच्यातला अजिबात भाग नाहीये. कारण मी सुद्धा श्रोता म्हणून जागरूक राहणं हे मला गरजेचं वाटतं. जितके मी माझी गाणी जास्त करतो तितकं मला ते जास्त वाटतं की श्रोता म्हणून मी जास्त जागरूक हवं. मी जास्त नुसता जागरूक नाही तर थोडासा प्रोएक्टिव्ह राहायला हवं मी, की इतकं ऐकलं पाहिजे आणि किती चांगल्या तऱ्हेने किती एकाग्रतेने मी ते ऐकू शकतो गाणं. तर माझ्या असं लक्षात आलं की या काळामध्ये विशेषतः आता मला त्याची जास्त मजा यायला लागली आहे, एकाग्रतेने ऐकायची. कारण कोणीच करत नाही असं, आजूबाजूला दिसत तरी नाही, म्हणजे कमी लोक दिसतात. त्या लोकांवरच सगळं आमचं चाललेलं आहे आतापर्यंत तरी. तात्पर्य काय आहे की श्रवण ही केवळ एक निष्क्रिय घटना नसून संगीताला दिलेला एक सकारात्मक प्रतिसाद आहे हे आपण कायम ध्यानात ठेवलं तर श्रवण संस्कृती बहरेल आणि रसिक श्रोते हो या शब्द प्रयोगाला पुन्हा एकदा अर्थाची झळाळी प्राप्त होईल. तुम्ही माझं सगळं ऐकून घेतलं त्याच्याबद्दल धन्यवाद. मी काही प्रश्न आणि काही कॉमेंट्स आहेत इथे आलेले तर ते मी बघतो. तर कॉमेंट्स तर तुम्हाला दिसतातच आहेत, काही प्रश्न असतील तर. सायली म्हणते की पूर्वी चुलीवरच्या जेवणाचा स्वाद येण्यासाठी आता भांड्यात अन्न शिजवताना वाटीत तापवलेल्या कोळसा ठेवून त्याचा धूर करायचा. तर हो, आता काय आहे की जॉईंट फॅमिली चांगली आहे म्हणून आपण परत काही जॉईंट फॅमिली पर्यंत जाणार नाही आहोत. पण जे लोक आपण फार वेगवेगळे आणि एकटे एकटे राहतो ते कधीतरी भेटू तरी इतकं तरी आपल्याला करता येईल. म्हणजे मॉडर्नायझिंग किंवा मॉडर्नायझेशन याला कुणाचाही विरोध नाहीये. पुन्हा एकदा बालगंधर्वांसारखंच जसं गाणं ऐकलं जायचं तसंच ऐका असं नाहीये. तंत्रज्ञानाचा आपण वापर केला पाहिजे, पण तंत्रज्ञानाने आपला वापर करू देणं हे गैर आहे असं एवढंच मला म्हणायचं आहे. ओके. रवी उपाध्ये यांचा प्रश्न आहे की डझंट लिरिकल ऑर सॉफ्ट नोट्स टू डोंट कॅच द रसिकत्व. अच्छा, मला एक्झॅक्टली याचा अर्थ कळला नाही, पण ते बरोबर आहे. कारण तुम्ही जितकं कोलाहलामध्ये तुम्ही जितकं सॉफ्ट बोलायला जाल तितकं ऐकता येत नाही. म्हणजे माझा आज मला संगीतकार म्हणून प्रश्न असा नेहमी वाटतो की इतक्या बटबटीत वातावरणामध्ये इतकं सगळं झगमगाटामध्ये मला समजा साधी एक गोष्ट सांगायची असेल तर ती त्या सगळ्या कोलाहलात हरवून जाते. जसा हा पॉडकास्ट आज ढिंच्याक पूजानी गाणं गायलं तर प्रचंड एकदम 750-800 लोक एकदम येतात ते ऐकायला. आणि आता मी बोलतोय तर 29 तर हा मला
मला डिप्रेशन येणार नाही ना हे बघणं हे आता माझं फुल टाइम काम आहे. उरलेल्या वेळात मी गाणी करतो असं म्हणायची वेळ आलेली आहे. पण मला आता हे इथे आलेले 29-28 लोक हे फार महत्वाचे वाटतात, कारण मला माहिती आहे की पुढच्या वेळी त्याच्यात थोडीशी भर पडलेली असेल, लोक जास्त झालेले असतील. आणि ही गोष्ट अशी आहे की जी हळूहळूच वाढणार आहे. एकदम 1000 लोक आले आणि मला सुद्धा मंचावरनं बोलावं लागणार असं मला ते माझ्या बाबतीत तर होऊ द्यायचंच नाहीये. त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे, पण लोक वाढले पाहिजेत, म्हणजे 27-300 तरी झाले पाहिजेत आणि लोक हळूहळू वाढले पाहिजेत. आमचे अविनाश ओक सर आहेत आणि सर नमस्कार. अविनाश सर म्हणालेत की साऊंड इंजिनियर हॅज टू हॅव अन अक्यूट लिस्निंग ॲबिलिटी. अगदी खरं आहे. आणि मला असं वाटतं की आज मला सगळ्यात मजा येते सर ती जेव्हा तो साऊंड इंजिनियर मिक्सिंगला बसतो गाणं ऐकायला, मग तो आमचा मित्र विजय दयाळ असेल किंवा अवधूत वाडकर असेल, तर हे लोक जेव्हा ते ऐकतात गाणं आणि ते ऐकायला बघतात तेव्हा मला सगळ्यात जास्त आनंद मिळतो, कारण ते खूप मन लावून ऐकत असतात आणि त्यांना ते तसं ऐकायलाच लागत असतं. पण ओक सर म्हणाले ते अगदी खरंय आणि माझं भाग्य आहे आज की त्यांच्या सारखे एक मोठे, मी फक्त तंत्रज्ञ म्हणणार नाही पण तंत्रज्ञ कलाकार या माझ्या पॉडकास्टला उपस्थित आहेत. सर नमस्कार आणि मनापासून धन्यवाद तुम्ही आला तिथे. भूषण मराठे आमचा मित्र आणि उत्तम गायक, त्यांनी एक कॉमेंट केलेली आहे की आय हॅव हर्ड समवेअर दॅट द स्पॅन हॅज रिड्यूस्ड लाईक अ लॉट अँड फॉर अ सॉन्ग टू बी सक्सेसफुल इट हॅज टू स्ट्राईक द राईट कॉर्ड विथ द लिस्नर इन द फर्स्ट 7 सेकंद. बघा म्हणजे 7 सेकंदामध्ये तुमचं लक्ष वेधून घेणं हे समजा कलाकाराचं काम झालं तर तो उत्तम कला कधी सादर करणार. त्यामुळे मला असं वाटतं की आपण जे काही जबाबदार लोक आहोत त्याचं सगळ्यांच्या बाबतीत काही सांगता येत नाही, पण काही लोक तर आहेतच ना, सांग अनेक लोक आहेत ते समजा एकत्र अगदी त्यांनी एक कॉन्सर्टेड एफर्ट केला, मुद्दामहून ठरवलं की नाही जरा 7 सेकंदापेक्षा मी जास्त वेळ देतो, मी एक मिनिट 1.5 मिनिट हे नीट ऐकतो 4 मिनिटाचं गाणं किंवा 3 मिनिटाचं गाणं आहे ना तर मी संपूर्ण ऐकतो ते आणि मग माझी हे देतो. कारण नाहीतर फक्त तुमच्या त्या कमी याच्यामध्येच फक्त तुम्हाला जे काय आनंद मिळायचा तो मिळेल, त्यात तुमचंही म्हणजे श्रोत्याचंही नुकसान आहे आणि कलाकाराचंही नुकसान आहे. त्यामुळे अशी सगळी आहे. अनिल गोविलकर म्हणतात की थोडक्यात रसिक तयार करण्याचा अभ्यासक्रम करणे गरजेचे झाले आहे, अर्थात माझे हेच मत आहे आणि बरोबर आहे सर. म्हणूनच ही जी कार्यशाळा मी घेतोय आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो की ही जे 9-10-11 तारखेला ही जी कार्यशाळा होणार आहे त्याचं मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो आणि माझ्या फेसबुक आणि ट्विटरवर सुद्धा मी त्याची माहिती देतो, इंस्टाग्रामवर वगैरे. तर ज्यांना इंटरेस्ट असेल, मला वाटतं मिलिंदनी त्याच्यात भाग घेतलाय, मिलिंद प्रधाननी स्वतः अनिल गोविलकर हे खूप वेगवेगळ्या गाण्यांवर अत्यंत नियमितपणे आणि खूप बारकाईने लिहित असतात आणि त्यांचं लवकरच पुस्तक येत आहे, त्यामुळे त्यांचाही मी अभिनंदन करतो इकडे आणि लवकर तुमचं पुस्तक वाचायला मिळो. तर मला वाटतं 1 तास झालेला आहे, प्रश्नही बऱ्यापैकी संपलेले आहेत. माझं एकच तुम्हाला एक विनंती अशी आहे की हा व्हिडिओ आता असेल तर हा जास्तीत जास्त लोकांबरोबर तुम्ही शेअर केलात तर या पद्धतीचे जे या पद्धतीचा जो संवाद आहे तो लोक जास्तीत जास्त ऐकतील. आणि आता सध्या यूट्यूबवर अशी एक असा एक ट्रेंड आहे की
तास तास दोन तासाचे सुद्धा पॉडकास्ट लोक अत्यंत आवडीने ऐकतात. त्यामुळे तुम्ही हा फॉरवर्ड करा तुमच्या फेसबुकवर, व्हॉट्सॲपवर, मित्रांबरोबर, आप्तांबरोबर ते शेअर करा. आणि जितक्या ठिकाणी हे जाईल तितकं जास्त चांगलं आहे. याच्यावर थोडंसं चिंतन व्हायला पाहिजे. लोकांनी ऐकलं, लोकांनी याच्यात थोडासा भाग घेतला तर फार बरं होईल. आजचं हे सत्र मी इथे थांबवतो आणि लवकरच पुन्हा भेटू कौशल कट्ट्याच्या पुढच्या भागात. अरे अविनाश सर, तुम्ही मला जी म्हणू नका, फारच ऑड वाटत. आणि तुम्ही इथे आलात, मी पुन्हा एकदा मनापासून तुमचे आभार मानतो. सगळे जे आज तुम्ही इथे आलात त्यांचे पुन्हा मनपूर्वक आभार. लवकरच असाच कुठला तरी एक विषय घेऊन आपण कौशल कट्ट्याच्या पुढच्या भागात भेटू. हे आता शक्यतो मी 15 दिवसात ना एकदा असं एक लाईव्ह करायचं कौशल कट्ट्याचा पॉडकास्ट असं ठरवलेलं आहे. जाता जाता तुम्हाला हेही सांगतो की लाईव्ह नाही पण छंद ओठातले नावाची एक मालिका मी करतोय सध्या युट्यूबवर. त्याचे 19 भाग असे पहिला सीझन झालेला आहे. दुसरा सीझन लवकरच सुरू करतोय, तोही बघा नक्की. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकन आहे तो दाबा आणि संपर्कात राहा. धन्यवाद.